घडामोडी. सेल्फीसाठी नाही तर शुद्ध हवा घेण्यासाठी जहाजाच्या काठावर बसले होते असे स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिले. या अगोदर जहाजावरील सेल्फीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यातून मोठ्या प्रमाणात चर्चाही सुरू झाली होती. या चर्चेला त्या पूर्णविराम देत या घटनेत कोणाचं नुकसान झालं असेल तर मी माफी मागायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मिसेस मुख्यमंत्री सेल्फी घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल झाला. यानंतर नेटिझन्सनी अमृता फडणवीस यांना यथेच्छ ट्रोल केलं. सुरक्षेची काळजी न घेता सेल्फी काढल्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केली. अमृता फडणवीसांचा सेल्फी काढून होईपर्यंत बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांच्याही जीवात जीव नव्हता. पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर व बॉडीगार्डनी त्यांना या परिस्थितीची जाणीवही करून दिली, तरी त्या जागेवरून उठल्या नाहीत. अखेर त्या धोकादायक टोकावरून मिसेस फडणवीस निघाल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मात्र या सर्व गोष्टींवर आपण क्रूजच्या टोकावर फक्त शुद्ध हवा घेण्यासाठी गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय घडले त्या घटनेने कुणाचं नुकसान होत असेल तर मी माफी मागायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अहमदनगर पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहमदनगर पुणे महामार्गावरील वाडेगव्हाण फाटा येथे भीषण अपघात झाला असून यात 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. या अपघातामुळे बराच काळ या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. पुण्याकडे जाणाऱ्या या ट्रॅव्हलने 20 ते 22 प्रवासी प्रवास करीत होते. यातील प्रवाशांवर प्रवासावरून परत येताना काळाने घाला घातला. यामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सरकारी नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊनही नोकरी न लावल्याने पैसे घेणाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना कल्याण येथे घडली आहे. अनिल सानप असे या हत्या झालेल्या इसमाचे नाव असून पोलिसांनी या हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. कल्याण बिर्ला कॉलेज परिसरात सरकारी नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊनही नोकरी न लावल्याने पैसे घेणाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी संतोष बरदाडे व अनिल सानप हे डुक्स हॉटेलच्या एका रूममध्ये भेटले होते. तिथेच दोघांमध्ये वाद झाला व संतोषने अनिलवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात अनिलचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकारानंतर आरोपी संतोष आणि अनिलची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे व पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. नामांकित कंपन्यांमध्ये वाहने भाड्याने देण्याचे तसेच वाहन कर्जाचे हप्तेही फेडण्याचे आमिष दाखवून वाहन मालकांना त्याची वाहने परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील आरोपी समीर या ठाणे येथील वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. वाहन कर्जाचे हप्ते फेडण्याचे तसेच नामांकित कंपन्यांमध्ये वाहन भाड्याने देण्याचे आमिष वाहन मालकाला दाखवत त्यांची वाहने परस्पर परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील अशफाफ नूर अहमद सिद्दीकी उर्फ समीर यास वागळे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 22,72,500 रुपयांची 4 वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत. फसवणुकीने मिळवलेल्या या वाहनाची अशफाफ व जाफर यांनी गुजरातमध्ये 1.5-5 लाखांपर्यंत विक्री केली असून या वाहनांपैकी एका वाहनाचा वापर गुजरातमध्ये दारू तस्करीसाठी करण्यात आला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून चौथ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. वागळे स्टेट पोलिसांमध्ये दिनांक 5/10/2018 रोजी एक कार फसवून नेल्या संदर्भातला एक गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी संतोष सिदा बतुल्ला म्हणून हजुरी गावामध्ये राहायला आहेत वागळे स्टेटमध्ये. त्यांनी तक्रार केली की एक अशफाक नूर अहमद सिद्दीकी उर्फ समीर याने त्यांची इनोवा कार जास्त भाडं मिळवून देतो आणि तुमच्या बँकेचे हप्ते पण आम्ही देऊ असं आमिष दाखवून ती गाडी त्यांच्याकडून त्यांनी नेली आणि नेल्यानंतर त्या गाडीचे नंबर प्लेट जी टुरिस्ट प्लेट होती ती प्लेट बदलून नॉर्मल प्लेट करून ती गाडी गुजरातमध्ये त्यांनी विकलेली आहे. आणि या आरोपीचा बराच आम्ही शोध घेत होतो आणि त्यांनी नंबर त्याचे ट्रेसेबल नव्हते. अशा अवस्थेमध्ये हा आरोपी दहिसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात असल्याचं आम्हाला समजलं मुंबईला. मग आम्ही त्याला आमच्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर त्याचे इतर साथीदार जे आहेत, एक त्याचा साथीदार जाफर आणि दुसरा नासिर हे जेल कस्टडी आहेत ठाण्याला. तर या एका आरोपीला आम्ही आशपाकला ताब्यात घेतलं आणि याच्याकडून आम्ही आमच्या पोलिसांच्या हद्दीतली जी इनोवा त्यांनी फसवून नेली होती ती गुजरात येथून रिकव्हर केलेली आहे. आणि त्याच्यासोबतच आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या 2 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत, एक हुंडा ॲक्सेंट आणि स्विफ्ट डिझायर आणि एक मुलुंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतली गाडी. अशा 4 गाड्या आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत. साधारण 22,72,500 रुपयाचा माल आहे. पुणे येथे लिफ्टमध्ये अडकून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा लिफ्ट या धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. लिफ्टमध्ये अडकून एका चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना पुणे शहरात घडली. 5 वर्ष नश्रा रोज एकटीच लिफ्टने ये जा करते. अशीच खेळून पुन्हा घरी येत असताना 3र्या व 4र्या मजल्यावर लिफ्ट अडकली. घाबरलेल्या नश्राने लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र यात नश्राच्या मणक्याला, गुडघ्यांना व डोक्याला जबर मार लागला. यानंतर तात्काळ कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेले असता मात्र याचपूर्वी तिचा मृत्यू झाला. या सर्व घटनेनंतर धोकादायक लिफ्टचा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. आधार न्यूजमध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews@gmail.com. aadharnews@gmail.com. स्वागत, पाहूया पुढील ठळक घडामोडी. मुंबईतील चेंबूर परिसरात 7 फुटी भला मोठा अजगर आढळला असून RCF औद्योगिक क्षेत्रातून या अजगरला पकडण्यात आले आहे. मुंबईत सध्या अनेक ठिकाणी साप आढळल्याच्या घटना घडत आहेत. चेंबूर परिसरात 7 फुटी अजगर आढळला असून RCF औद्योगिक क्षेत्रातून या अजगराला पकडण्यात आले. खाडी किनारी असलेल्या तिवऱ्यांच्या जंगलाची कत्तल सुरू असल्याने हे सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. 7 फूट लांबीच्या या अजगराचे वजन 15 किलो असून प्राणी मित्रांनी त्याची सुटका करून हा अजगर ठाण्याच्या जंगलात सोडून दिला आहे. सोशल मीडियावर अनेक स्त्रियांनी मीटू मोहिमेच्या अंतर्गत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुरुषांनी मॅन टू या अभियानाची सुरुवात करत 15 व्यक्तीच्या समूहाने केली आहे. यामध्ये फ्रान्सचे माजी राजनैतिक अधिकाऱ्याचा देखील समावेश असून पुरुषांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. चिल्ड्रन राईट्स इनिशिएटिव्ह फॉर शेअर पॅरेटिंग नावाच्या NGO ने मॅन टूची सुरुवात केली आहे. लैंगिक कायदे तटस्थ असावेत, तसेच मी टू अभियानाच्या अंतर्गत खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, कोणालाही जाणून बुजून अडकवण्यासाठी मी टूचा वापर होऊ नये यासाठी 15 व्यक्तींचा समूह लढा देईल असे क्रिप्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार वी यांनी सांगितले आहे. मी टू मोहिमेच्या माध्यमातून महिला काही वर्षांआधी झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. मात्र मॅन टूच्या अंतर्गत नुकत्याच घडलेल्या घटनांविरोधात आवाज उठवला जाईल असे देखील ते म्हणाले. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी खऱ्या असतील तर महिलांनी सोशल मीडियावर येण्याऐवजी थेट कायदेशीर कारवाई करावी असे मत कुमार वी यांनी व्यक्त केलं आहे. तनुश्री दत्ताने मी टू मोहिमेअंतर्गत अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला. या प्रकरणात उडी घेत राखी सावंत हिने नाना पाटेकरांची बाजू घेत तनुश्री दत्ताबद्दल अपत्यजनक वक्तव्य केलं. यावर आक्षेप घेत तनुश्री हिने राखी सावंत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून या 10 कोटीची मागणी केली आहे. तनुश्रीने हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप मीटूच्या माध्यमातून केला होता. या प्रकरणात राखी सावंत हिने नानांची बाजू घेत तनुश्रीवर जे वक्तव्य केलं यावर आक्षेप घेत तनुश्री दत्ता हिने राखी सावंत हिच्यावर 10 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. आज मैं पूरा मीडिया के सामने रिवील करूंगी और मैं किसी के बात से नहीं डरती, ईश्वर के अलावा किसी के बात से नहीं डरती, न मीडिया से डरती हूँ न किसी से डरती. वो डोप लेके, ड्रग्स लेके, डोप लेके अंदर 4 घंटे बेहोश थी. अरे भाड़ में गया तुम्हारा मी टू मूवमेंट है ना, मुझे इसमें बिल्कुल दखल अंदाजी नहीं करनी थी. मैं बिल्कुल नहीं चाहती थी कि मीडिया वालों से भी बात करूं, मैं बिल्कुल नहीं चाहती थी कि इसका जवाब दूं. क्यों? क्योंकि जब भी मैं बोली हूं लोगों को ने मीडिया ने यही बताया कि मैं कॉन्ट्रोवर्सी करना चाहती हूँ. अभी 2019 मध्ये कांग्रेस सरकार स्थापन करणार अशी पोस्ट दुबे यांनी फेसबुकवरून केली होती. या वादातून काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची हत्या झाल्याची घटना घाटकोपर येथे घडली आहे.
2019 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी पोस्ट दुबे यांनी फेसबुकवर शेअर केली होती. यावर भाजप व बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दोन्ही गटांमध्ये वादविवाद होऊन मारामारी झाली. यामध्ये दुबे यांचा जागीच मृत्यू झाला असून याविरोधात पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे नेते सुनील दुबे, उमेश सिंग, आकाश शर्मा यांना ताब्यात घेतले आहे. नांदेड येथील हदगाव हिमायतनगरचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर व त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह 8 कार्यकर्त्यांवर पंजाब शिंदे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंजाब शिंदे यांच्यासह त्यांचे वडील व भाऊ अशा 6 जणांवर गुन्हा दाखल झाल्यावर हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नागसने सावळे व सहकाऱ्यांनी जबाब नोंदवला. या जबाबातील आरोपानुसार आमदार आष्टीकर यांनी पंजाब शिंदे यांना 25,000 रुपये वर्गणी दिली असे खोटे सांगून माझी बदनामी करतोस का असे म्हणून कृष्णा पाटील व आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विषारी औषध पाजले. तसेच शिवाजीराव देशमुख, बंडू पाटील, किशोर भोरकर, मसरंत पटेल, बजरंग भौड व धनंजय भोरकर यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने रॉडने मारहाण केली असा आरोप केल्यामुळे आमदार आष्टीकरसह एकूण 8 लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कुणबी समाजाचे अध्यक्ष सुनील भानप यांनी आपल्या समर्थकांसह विनेर भागात राष्ट्रवादीत प्रवेश केला. वारंवार समाजाच्या समाज मंदिरासाठी निधी मागूनही न दिल्याने तसेच विकासात्मक कामे सुद्धा पूर्ण न झाल्याने विनेरी विभागातील शिरसवणे, ताम्हाणे, पारदुलेवाडी, रावतळी, गिजेवाडी, बनेवाडी येथील असंख्य कुणबी समाज बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना ज्यांना 30 वर्षात समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करता आल्या नाहीत, समाजाच्या नावाने मिळालेले नेतृत्व समाजाची कशी कुचंबना करते याचे विनेरे कुणबी समाज जिवंत उदाहरण आहे. निवडणुका आल्या की समाज आठवतो. ज्यावेळी समाजाला गरज असते तेव्हा दुर्लक्ष करायचे. रायगड मतदारसंघात यांनी एकही रोजगार व कारखानदारी आणली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की हे सरकार नालायक आहे, मात्र सरकारमध्ये असणारे आपले खासदार आमदार मंत्री आहेत हे विसरतात असेही सुनील तटकरे यांनी विनेरे येथील पक्षप्रवेश कार्यप्रसंगी आयोजित झोलाई मंदिराच्या सभागृहामध्ये झालेल्या भाषणात म्हणाले. तसेच विनेरे येथे कुणबी समाज मंदिर बांधूच पण वसतिगृह उभारून सर्वकष पद्धतीने दालन तयार केले जाईल व त्याचा गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयोग होईल असेही ते म्हणाले. आधार न्यूज तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com.